साउंड आए ना फुल। हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी यूज ऑफ बायोट सावर्ट लॉ। बायोट सावर्ट लॉ, बायोट सावर्ट लॉ काय होता एक्चुअली? तर आपण असा लेंथ ही वायर असेल, करंट कॅरिंग वायर, लक्ष द्या, परत तो रिवाइज करतोय, तो लागणार आहे एकच मिनिट। तर ही करंट कॅरिंग वायर आहे ऑफ आर्बिट्ररी शेप, मीन्स एनी शेप, हॅव अ व्हेरी स्मॉल लेंथ इलेमेंट डीएल, हॅव व्हेरी स्मॉल इलेमेंट डीएल, म्हणजे डीएल सारख्या छोट्या छोट्या तुकड्यांनी ती वायर बनलेली आहे, बरोबर? डीएल इज वन ऑफ द इलेमेंट ऑफ धिस वायर। तर या डीएल पासून काहीतरी आर एवढ्या अंतरावर पी हा पॉइंट असेल, तर ह्या पी या ठिकाणी ह्या वायर मधून जाणाऱ्या करंट मुळे फक्त, आता वायर मधून करंट जात तर पूर्ण वायरच्या राउंड अराउंड मॅग्नेटिक फील्ड तयार होत, आपल्याला पूर्ण वायरचं नाही पाहिजे, पूर्ण वायरचं नको, मग कोणाचं पाहिजे? फक्त डीएल एवढ्या तुकड्यामधून किती करंट गेलं तर किती मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार होईल, डीपी, लक्ष द्या, डीपीची डायरेक्शन अशी असेल, हा एरो काय आहे असा आहे, या डायरेक्शनला येतो असा हा डीपी। काय सांगतोय? कन्सिडर अ वायर ऑफ एनी आर्बिट्ररी शेप, कन्सिडर अ व्हेरी स्मॉल, इन्फिनिटेसिमली स्मॉल लेंथ इलेमेंट डीएल ऑफ द वायर, आय इज द करंट फ्लोइंग थ्रू द वायर, वायरचा प्रत्येक डीएल सारख्या तुकड्यांमधून करंट आय जाणार आहे, आणि ते करंट गेल्यामुळे आर एवढ्या अंतरावर पी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल तर बी वापरतो आपण, छोटस असेल तर डी, तर ते डीबी किती असेल हे बायोटने सांगितलं। आता हा जो अँगल आहे असा, दॅट इज अँगल थीटा, हा अँगल कोणी कोणाशी बनवलेला अँगल आहे? लेंथ इलेमेंटने लाईन जॉइनिंग द पॉइंट अँड द सेंटर ऑफ द इलेमेंट, सेंटर या इलेमेंटचं सेंटर पासून तर पी पॉइंट पर्यंतच्या लाईन जॉइनिंग लाईन ने डीएल शी केलेला हा अँगल आहे। काल एवढं वेळने भेटला होता, लक्ष द्या, आय इज द करंट फ्लोइंग थ्रू द वायर, मी सीई चे एवरी दिस वायर इज मेड अप ऑफ स्मॉल इलेमेंट्स, और बिल्कुल आवाज नको हा कोणाच्या तरी चालू, लक्ष नाही, तर डीएल सारख्या अनेक डीएल डीएल ने ही वायर बनलेली आहे, आय करंट हे प्रत्येक तुकड्यामधून इलेमेंट मधून जाणारच आहे, मग आय करंट जात तर अकॉर्डिंग टू टेन्थ मध्ये शिकले कोणत्या सायंटिस्टने सांगितलं की करंट गेलं वायर मधून तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आजूबाजूला अराउंड द वायर ओव्हर्स, त्यांनी सांगितलं। मग बायोट सावर्टने काय केलं की मॅग्नेटिक फील्ड छोट्याशा तुकड्यामुळे, या छोट्याशा तुकड्यामधून करंट आय गेल्यामुळे त्याच्यापासून काहीतरी आर अंतरावर जर पॉइंट बी घेतला, तो इकडे इकडे आता वायरचा कुठं पण घेऊ शकतो आपण, तर इथं मॅग्नेटिक फील्ड डीबी हे किती असेल हे बायोट सावर्टने फॉर्म्युला सुचवला, आणि तो फॉर्म्युला आपण काल शिकलो होतो, बघा काय होता, डीबी इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन काय होता, 4 पाय, म्यू झिरो अपॉन, हा बघा हा फॉर्म्युला होता, म्यू झिरो अपॉन 4 पाय आय डीएल साइन ऑफ थीटा, आय डीएल साइन ऑफ थीटा अपॉन आर स्क्वायर। आता या ठिकाणी जे नोटेशन वापरले, डीबी म्हणजे काय, छोटस चुंबकीय क्षेत्र या पी या ठिकाणी तयार होणार कोणामुळे, डीएल मुळे, डीएल मधून करंट गेल्यामुळे, डीएल आय एल
टोटल लेंथ एल आहे त्याचा पार्ट डीएल आहे मग डीएल या ठिकाणी डीबी हे मॅग्नेटिक फील्ड किती तयार होते हे तर कॉन्स्टंट आहे कारण हे डीबी कोणावर डिपेंड करतो आय डीएल साइन थीटा आर आर हे अंतर आहे आर हे अंतर आहे आणि थीटा अँगल कोणामधला आहे डायरेक्शन ऑफ डीएल विथ द लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ डीएल टू द पॉइंट पी हा या लाईन जॉइनिंग ने या डीएल शी केलेला तो अँगल आहे समजलं तर अशा प्रकारे हे डीबी आपण फाइंड आउट करू शकतो आता दुसरी गोष्ट इथे लक्ष द्या त्याचा वापर आपल्याला इथे करायचा समजला तो काय आहे सोपा आहे हा आता हाऊ बायोट सावर्ट लॉ इज युजफुल कुठे वापरता येईल हा शिकतोय आपण बायोट सावर्ट लॉ तर तो कुठे वापरता येईल तर हा बायोट सावर्ट लॉ चे उपयोग काय आहे तर डीबी फाइंड आउट करण्यासाठी त्याचा वापर होतो मॅग्नेटिक फील्ड ची स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो कुठं कुठं केव्हा केव्हा तर बघा बायोट सावर्ट लॉ इज यूज्ड टू कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फील्ड बी फाइंड करायचं डीबी अथवा बी जास्त असेल तर बी छोटा असेल तर डीबी प्रोड्युस्ड बाय व्हेरियस डिस्ट्रीब्युशन प्रोड्युस्ड बाय व्हेरियस डिस्ट्रीब्युशन म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कोण प्रोड्यूस करतो वायर मधून करंट गेलं ते प्रोड्यूस करतो ती वायर प्रोड्यूस करते मग डिस्ट्रीब्यूट होणे म्हणजे पसरलेलं असेल वायरच्या अलॉंग करंट जाईल तर त्या वायर जितकी लांब असेल तिच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड हे स्पायरली तयारच होईल मग सच आहे करंट कॅरिंग स्ट्रेट वायर एखादी वायर स्ट्रेट असेल तिच्या बाजूला ह्या पॉइंटला इथं इथं भरपूर ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहे पण आपण कोणत्या तरी एक पॉइंटला मोजणार आहे त्याच्यानंतर करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क असा करंट कॅरिंग एक वायरचा आर्क असेल त्याच्यामुळे किती इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ते पण आपण फाइंड आउट करू शकतो हे दोन उपयोग कोणाचे बायोट सावर्ट लॉचे आता चला याच्यासाठी कसा उपयोग करायचा बघूया मोठं डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे डिराव एक्सप्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशासाठी मॅग्नेटिक फील्ड चे एक्सप्रेशन डिराव करा ऍट अ पॉइंट कोणत्या पॉइंटला ऍट अ पॉइंट नियर नियर म्हणजे याच्या जवळ हा कोण आहे लॉंग स्ट्रेट वायर आहे ही लॉंग स्ट्रेट वायर आहे हाऊ विल एक्सप्रेशन चेंज फॉर सेमी इन्फिनाइट स्ट्रेट वायर जर हीच वायर जशी लॉंग स्ट्रेट साठी फाइंड आउट करायचंय मॅग्नेटिक फील्ड साठीचं एक्सप्रेशन जर ही सेमी इन्फिनाइट स्ट्रेट वायर असेल सेमी म्हणजे अर्धी इन्फिनाइट म्हणजे किती पण लांब सेमी इन्फिनाइट म्हणजे छोटीशी मोजता येईल तिची लेंथ त्याला सेमी इन्फिनाइट लेंथ साठी पण मिळवा मग त्याच्यासाठी हे आपण मिळवलेलं आहे दोन केसेस आहेत लक्ष द्या आता कन्सिडर अ स्ट्रेट क्वेश्चन समजला की नाही ड्यू टू अ लॉंग स्ट्रेट वायर मॅग्नेटिक फील्ड नियर द वायर ऍट अ पॉइंट नियर द वायर फाइंड दिस मॅग्नेटिक फील्ड अँड सेकंड सेमी इन्फिनाइट लेंथ जर राहिली वायरची तर किती असेल तिथंच त्याच्याजवळ इतक्या अंतरावर असणाऱ्या पॉइंटला आता बघा कन्सिडर स्ट्रेट वायर ऑफ लेंथ एल ही एक वायर आहे तिची लेंथ किती आहे एल कॅरिंग करंट आय तिच्यामधून करंट किती जाते आय जाते करंट इज आय लेट पॉइंट पी सिच्युएटेड ऍट अ परपेंडिक्युलर डिस्टन्स आर या वायर पासून आडवं अंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय आडवं अंतर आर एवढ्या अंतरावर तो बसलेला आहे तुम्ही इकडे घ्या काही फरक पडत नाही बरोबर कारण वायरच्या अराउंड आपण पूर्ण राऊंडला कुठं पण काहीतरी अंतरावर घेऊ शकतो जितकं लांब घेणार तितकं कमी मॅग्नेटिक फील्ड जितकं जवळ घेणार वाढत जाईल अजून जवळ घेतलं हे आर वर डिपेंड आहे बर ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द वायर ऍट शोन बिलो ओके समजलं इतकं कन्सिडर इन्फिनाइट सिमल लेंथ इन्फिनाइट सिमल म्हणजे अतिशय छोटीशी लेंथ डीएल कन्सिडर करा या वायरचा एक छोटासा तुकडा कन्सिडर करा ज्याची लेंथ किती आहे डीएल ऑफ अ वायर कॅरिंग करंट आय की जी आय करंट वाहत आहे
But then current element, then current element, current किती असते त्याच्यामधून कॅरी करंट आय, देन करंट एलिमेंट हा आयडियल इतका असेल. आय एवढा करंट डीएल मधून जात आहे म्हणजे आयडियल हे त्याचं करंट एलिमेंट असेल. आता बघा, करंट एलिमेंट इज सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स आर. हा जो करंट एलिमेंट आहे इथला डीएल, हा डीएल आहे, तो किती अंतरावर आहे पी पासून? हा स्मॉल आर अंतरावर आहे. आणि वायर पासून तो पी किती अंतरावर आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा मग याचा इकडे पण प्रभाव पडेल का? समोर तर पडतोच. कोणी सांगितलं? बायोट सावर्टने सांगितलं. समोर तर असेलच, पण तिरकस किती? तिकडे तिरकस, इकडे तिरकस, म्हणजे हे वेगळंच एनी अंतर घेतलेलं आहे, एनी डिस्टन्स. तर करंट एलिमेंट हा करंट एलिमेंट आयडियल आहे. तर करंट एलिमेंट इज सिच्युएटेड ऍट अ डिस्टन्स आर. हा करंट एलिमेंट आर अंतरावर पी पॉइंट पासून, की जिथं पीला आपल्याला मोजायचं आहे मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम पॉइंट टू, मेकिंग अन अँगल थीटा ऍज अ शोन. त्या करंट इलेमेंटने ह्या लाईन जॉईनिंग द इलेमेंट अँड द पॉइंट शी केलेला अँगल. आवाज नको पाहिजे, मूर्खासारखे करायला लागतात. या लेंथ इलेमेंट पासून पी पॉइंटच अंतर जोडणाऱ्या लाईनचा वायरच्या लेंथशी म्हणजे डीएलची किती अँगल केलेला आहे? थीटा केलेला. ऍज अ शोन युझिंग बायोट सॅव्हर्ट लॉ. बायोट सॅव्हर्ट लॉ वापरला कशासाठी? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड डीबी ऍट पी. या पीला हे जे मॅग्नेटिक फील्ड डीबी तयार होईल ऍट पी ड्यू टू करंट इलेमेंट आयडियल. हा करंट इलेमेंट कोणता आहे? आयडियल. इज हे किती असतं? डीबी इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन फोर पाय आयडीएल साइन ऑफ थीटा अपॉन आर स्क्वायर. हे कोणी सांगितलं? बायोट सावर्टने सांगितलं की असं वापर काय. मग अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज ऑफ क्रॉस प्रॉडक्ट डीएल आणि आर, डीएल आणि आर हे दोन वेक्टर आहेत आणि हा त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट आहे. मग त्याला कसं सॉल्व करतात? साइन थीटा लावायचा फक्त. हा डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर असेल तर ए बी कॉस थीटा, आणि क्रॉस असेल तर ए बी साइन थीटा. मग तसं डीएल इंटू आर, डीएल क्रॉस आर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ डीबी. हा जो वेक्टर आहे, दोन वेक्टर चा क्रॉस प्रॉडक्ट हा तिसराच वेक्टर असतो, हे 11वी मध्ये शिकलोय आपण. बरोबर. ए आणि बी असे दोन वेक्टर आहेत, हे आडवे, आणि ए कडून बी कडे तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट केला ए क्रॉस बी, हा अँगल थीटा. तर तिसराच वेक्टर आर हा यांचा रिझल्ट असतो, यांचा रिझल्ट असतो. त्याची डायरेक्शन या दोघांना परपेंडिक्युलर असते, 11वी मध्ये वेक्टर चॅप्टर मध्ये शिकलोय आपण. तसंच मग डीएल क्रॉस आर हा इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ डीबी. हा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे डीबी, आर म्हणजे डीबी, ए क्रॉस बी म्हणजे डीएल क्रॉस आर. डीएल क्रॉस आर इज इक्वल टू डीबी असं त्याच्या. मग इन दिस केस इज द, आणि त्याचे डीबीचे डायरेक्शन या केसमध्ये कशी असेल? इन टू द प्लेन ऑफ पेपर. या डीबीचे डायरेक्शन कशी असेल? इन टू द प्लेन ऑफ पेपर. बरोबर. आता समिंग ऑफ ऑल करंट एलिमेंट, एक छोट्याशा एलिमेंट मुळे इतकं मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. मग असे अनेक डीएल 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 आहे. मग सगळ्यांची काय करा? बेरीज किंवा सम करा, एकत्रीकरण करा. मग समिंग ऑफ म्हणजे एकत्रीकरण करा, ऍड करा ऑल द करंट एलिमेंट अप्पर हाफ ऑफ इन्फिनिटली लॉंग वायर. आता याच्या अप्पर हाफ जे असतील ते आणि लोअर हाफ, अप्पर हाफ मध्ये बी किती असेल? झिरो टू इन्फिनिटी. हा झिरो आहे सेंटरचा, याचा अप्पर हाफ झिरो टू इन्फिनिटी आणि लोअर हाफ पण झिरो टू इन्फिनिटी. दोन साइडला इन्फिनिट लेंथ आहे. बी अप्पर कसा करणार? इंटिग्रेशन ऑफ ऑल डीबीज, सच अ डीबीज
इंटिग्रेशन ऑफ ऑल सच डीबीज मग डीबीची व्हॅल्यू काय असते ही पुटअप केली त्याच्यातला म्यू जर आपण 4π काय घेतला कॉन्स्टंट इज सो टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन मग राहिलं काय इंटिग्रेशन मध्ये आयडियल साइन ऑफ थीटा अपॉन आर स्क्वायर आणि इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत करणार आहे मधला झिरो टू इन्फिनिटी सगळे अप्पर ऍड होतील इथं अप्पर मग लेट इट बी क्वेश्चन नंबर टू टेकिंग इन टू अकाउंट म्हणजे गणतीमध्ये एक गोष्ट धरूया टेकिंग इन टू अकाउंट काय सिमेट्री ऑफ वायर वायरला सिमेट्री आहे म्हणजे अर्धी वरती अर्धी खाली तर ऑफ वायर करंट इलेमेंट्स इन लोअर हाफ ऑफ इन्फिनाइटली लॉन्ग वायर विल ऑल्सो कंट्रीब्यूट सम सेम ऍज अपर हाफ विल ऑल्सो कंट्रीब्यूट म्हणजे काय जशी वरती अर्धी वायर आहे तशी खाली पण लोअर हाफ पण कंट्रीब्युशन म्हणजे योगदान असेल कशाचं मॅग्नेटिक फील्ड या पी च्या ठिकाणी तयार करण्याचं अप्पर हाफ मधून करंट गेल्यामुळे पण पी वर काहीतरी तयार होत आहे ते होणार इतकं तसंच लोअर हाफ मुळे पण तयार होईल जे पण असेल ते असंच असेल फक्त इथं बी लोअर लिहायचे मग दोघं काय असतील सेम असायला पाहिजे इन लोअर हाफ ऑफ इन्फिनिटली लॉंग वायर सेम कंट्रीब्युशन असेल कंट्रीब्युशन बाय लोअर हाफ ऑफ ए वायर ऍट पी हा मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याचा योगदान या लोअर हाफचं कुठ पी ला आणि अप्पर हाफचं पण योगदान हे कसं असेल इक्वल असेल आणि म्हणून बघा ऍडिंग कंट्रीब्युशन आणि दोघांचं योगदान जोडूया पार्टिसिपेशन कंट्रीब्युशन मीन्स योगदान किंवा हेल्प तर ऍडिंग कंट्रीब्युशन फ्रॉम लोअर इकडे 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 लक्ष द्यायचं तिकडे इकडे असं काय काय भेटत ऍडिंग कंट्रीब्युशन फ्रॉम लोअर ऍड अप्पर पार्ट लक्ष द्या दोघांचे काय करूया ऍड करूया ऍडिंग लक्ष आहे का अप्पर अँड लोअर पार्टचं कंट्रीब्युशन दोघांचं मॅग्नेटिक फील्ड लोअर पार्टने किती तयार केलं अप्पर पार्टने किती तयार केलं दोघांचं ऍडिशन करूया मग ते किती असेल डबल असेल की नाही एका डीबीच्या डबल मग युजिंग टू हे कुठून आणलं याचाच वापर केला आपण बी वर मग हे डबल असेल आणि हे बी कोणामुळे असेल टोटल वायर मुळे आहे हे या बी ला बनण्यासाठी या दोघांची सम करावी लागेल तेव्हा बी बनेल B total is the B upper plus B lower. समजलं B upper plus B lower. खिडकी ओपन करा तर हे डबल असेल मग आता काय केलं बघा कसं सॉल्व्ह करायचं याला लक्ष द्या याची व्हॅल्यू आपण डीबी हा टू जसाच्या तसा डीबीची व्हॅल्यू टाकली डीबीची व्हॅल्यू काय आहे म्यू झिरो अपॉन 4π आयडियल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर पुटअप केली या ठिकाणी आर या ठिकाणी आर जो आहे तो मात्र अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आहे लक्ष द्या हा जो आर आहे तो काय आहे हा एल स्क्वेअर लेंथ ऑफ वाय एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर काय असेल स्मॉल आर स्क्वेअर बाय पाय का वरस समजलं ना राईट अँगल मग आवाज नको तर मग याला हा असा पायथागोरस आहे पण आपल्याला आर पाहिजे ना म्हणून काय करावं लागतं अंडर रूट समजलं हे कसं आलं आता आर मूर्खपणा नका करू नये एवढस सुद्धा सेन्सने अगोदर सांगून सुद्धा तेच ते करतात समजलं आता अजून एक गोष्ट अशी आहे या साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला साइन पाय मायनस थीटा सेम असते साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस थीटा 180 मायनस थीटा मग साइन थीटा आता हा थीटाचा साइन रेशो सांगा या ट्रायंगल साठी काय कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर कसं काय अँगल तर वरती येईल तर कोणता अँगल घ्यायचा मग हा किती 180 मायनस थीटा टोटल 180 की नाही हा त्याच्यातला हा थीटा गेला राहिला किती इथं मग
मायनस थीटा म्हणजेच पाय मायनस बरोबर हा मग याचा साइन सांगा याचा साइन म्हणजेच याचा साइन हे तेच सांगितलंय टू पाय हा याचा साइन रेशो कसा लिहिणार समोरील बाजू भागिले कर्ण अपोजिट अपॉन हायपोटेनियस आर अपॉन स्मॉल आर कॅपिटल आर अपॉन कुठून आणला समजला हा आर जसाच्या तसा स्मॉल आर ची व्हॅल्यू तयारच आहे ही पुटअप केली हा दोन मिनिटाचं काम आहे लक्ष द्या सोपे या आर ची व्हॅल्यू काय ती टाकली पुटअप केली आता पुढची स्टेप लक्ष द्या इथं फक्त ह्या इक्वेशन मध्ये बी जसाच्या तसा हा टू ने फोर ला डिवाइड केला आन्सर टू येईल ह्या टू ने फोर ला भाग दिला की नाही खाली टू येईल ना मग म्यू झिरो आय बाहेर घेतला कारण तो कॉमन आहे प्रत्येक इलिमेंट साठी फिक्स आहे तो कमी जास्त होत नाही मग म्यू झिरो आय अपॉन टू पाय हे कॅल्क्युलेशन समजलं का आता इंटिग्रेशन मध्ये काय राहिलं झिरो टू इन्फिनिटी याची व्हॅल्यू साईन थिटाची व्हॅल्यू काय टाकली आर अपॉन आर लक्ष द्या या साईन थिटाची व्हॅल्यू आपण आय बाहेर लिहिला हा लक्ष द्या हा आय गेला बाहेर राहिला काय रे मग साईन थिटाची व्हॅल्यू काय आर अपॉन आर म्हणजे आर अपॉन अंडर रूट हे आर अपॉन दिस अंडर रूट ही व्हॅल्यू पुटअप केली हा कशाची साईन थिटाची मग राहिलं काय डीएल जसाच्या तसं आर अपॉन हे टाकलं राहिलं काय डीएल अपॉन हा आर स्क्वेअर पण आर स्क्वेअर काय अंडर रूट नाही येणार बरोबर आता एक आहे बाहेर एक आहे अंडर रूट कसं मोजे करणार याचा पॉवर आहे वन आणि याचा पॉवर आहे वन बाय टू हा अंडर रूट काढलं तर आपण याचा पॉवर किती घेणार हाफ घेणार ना दुसरे मूड मग वन आणि हाफ हे एकत्र करा वन प्लस हाफ किती होतील बे एक बे प्लस एक थ्री बाय टू हा बघा हा डीएल जसाच्या तसा बरोबर हे फक्त हा आर परत कॉमन घेतला पुढे राहिले इंटिग्रेशन मध्ये डीएल अपॉन दिस हे समजलं कसं आलं आता थोडस दोन मिनिट सॉल्विंग द इंटिग्रेशन याला जर सॉल्व केलं तर आपल्याला हे जसाचं कसं बघा म्यू झिरो आय आर अपॉन टू पाय आणि याचं आन्सर हे लिमिट वगैरे टाकून सॉल्व्ह केलं तर ते वन बाय आर स्क्वेअर येणार हा याचं काय आन्सर येणार वन बाय आर त्याच्यातलं एक आर अजून कॅन्सल होईल मग राहिला एक तो टू पाय आर म्यू झिरो आय दिस इज द बी कोणत्यासाठी दिस इज इक्वेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड ऍट पी ड्यू टू लॉंग इन्फिनिटली लॉंग वायर कॅरिंग करंट आय आता जर सेमी इन्फिनिट असेल सेमी म्हणजे आली तर काय होईल अपॉन टू करायचं बस याचा काय करायचा अपॉन टू हाफ करायचा मग हाफ केल्यावर काय होईल याला पण अपॉन टू करावं लागेल अपॉन टू हा हाफ केलेला होता हाफने मल्टिप्लाय करणे किंवा टू ने डिवाइड करणे म्हणजे हाफ करणे मग हे काय फक्त फोर बनेल याच्यात याच्यात काय फरक आहे टू जास्त आहे डिवाइड म्हणजे हाफ आहे याचा हाफ हे आहे बस सिंपल होत काही डिफिकल्ट नाही समजलं मूर्खपण.